आग्नेय आशियाई देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी निर्मला सीतारामन फिलिपिन्सकडे रवाना. देशभरात पर्यटन उद्योग भरभराटीला आणण्यासाठी सुरू असलेल्या पर्यटन पर्वाचा 3 दिवसीय समारोप सोहळा आजपासून नवी दिल्लीत सुरू. हिमाचल प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन पत्र भरण्याचा आज शेवटचा दिवस आतापर्यंत. शेतकरी कर्जमाफीची रक्कम आजपासून बँक खात्यात जमा होणार, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची ग्वाही. व्यवसाय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांचे निकष पूर्ण न करणाऱ्या जवळपास 400 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांवर कारवाई करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राज्यातल्या वित्तीय संस्थांचा कारभार आणि त्यांच्याकडून ग्राहकांना दाखवण्यात येणाऱ्या प्रलोभनात्मक जाहिरातींविरोधात गृह विभागानं दिल्या कारवाईच्या सूचना. सर्व बँक आणि वित्तीय संस्थांना 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचा रोख व्यवहार करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी अनिवार्य. ज्येष्ठ मराठी संगीतकार गायक आणि नट रामचंद्र पुरुषोत्तम मराठे उर्फ राम मराठे यांच्या जयंती. संगीत क्षेत्र आणि रसिकांकडून वाहिली जात आहे आदरांजली. संरक्षण खात्यातल्या लोकांना अत्याधुनिक ज्ञान प्रदान करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या 21व्या सुधारित अभ्यासक्रमाचा प्रारंभ. जीएसटीमुळे लहान आणि मध्यम उद्योगांवर आलेला ताण कमी करण्यासाठी या कर प्रणालीतील दरांचा पुन्हा आढावा घेण्याची गरज, महसूल सचिव हसमुख अधिया. देशातल्या 12 महत्वाच्या बंदरांचं आधुनिकीकरण आणि नवीन बंदरांच्या विकासासाठी 142 विस्तार प्रकल्पांचा आराखडा तयार, नितीन गडकरी. भारतीय दंत संघटनेच्या मुंबईतल्या पहिल्या डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षण आणि संशोधन केंद्र आणि सर्वोपचारी दंत चिकित्सालयाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथं 28वी हस्तीचषक राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा सुरू, उद्या होणार समारोप. डेन्मार्क बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेच्या विजेतेपदावर उमटली के श्रीकांतच्या नावाची मोहर. गेल्या 82 वर्षात ही स्पर्धा जिंकणारा श्रीकांत दुसरा भारतीय. न्यूझीलंड विरुद्धच्या T20 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज या दोन नव्या चेहऱ्यांना संधी.